आगामी निवडणुकीत उभे राहिले उन्यामधून पुन्हा आगामी निवडणुकीत उभे राहणार का पुन्हा येवल्यामधन आपण उभे राहाल का विचारतोय मी कारण वय झाले लोक म्हणतात बऱ्याच लोकांचं वय झालं माझ्या पुतण्या जेव्हा मला सांगेल ना थांबा म्हणून तर माहिती सोबत आहेत छगन भुजबळ सर आपण त्यांना थेट विचारणार आहोत सर आता तुम्ही बेनके साहेबांची भेट घेतली माजी आमदारांची भेट घेतली काय या भेटीचा नेमका अर्थ आमचे सहकारी आहेत फार जुने सहकारी आहेत बेनके कुटुंब त्यांच्या वडिलांपासून ते माझे सहकारी आहेत प्रेम आहे आलं त्यांना भेटायला सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सध्याचे आमदार कुठल्याच भूमिकेत दिसत नाही तटस्थ आहेत तुम्ही काय त्यांच्याशी चर्चा केली या निमित्ताने नाही मी कशी चर्चा असे काही एक मिनिट आपल्या चर्चा करणार परत एक आहे की असं आहे की अनेकांच्या मना आमच्या पण मनामध्ये सुद्धा की बाबा पवार साहेबांबद्दल खूप प्रेम आहे पण मग आता पुढं कसं करायचं अजित दादा आणि मग पवार साहेबांबरोबर त्यांना विरोध करायचा अजितदादांना विरोध ह्या विधा मनस्थितीमध्ये काही लोक आहे असता शक्य लोकसुद्धा आहे त्यामुळे त्यांचं विचार असेल की मग सगळ्यांना बरोबर घेऊन विचारात घेऊन शेवटी आहे आपण निर्णय घ्यावा म्हणून ते मला असं वाटतं की तू विचार करत असते सर आमदार बेंके यांना बंद दाराला काही सल्ला दिला आमदार बेंके यांना बंद दाराला काही सल्ला दिला बंद दारा नाही त्यांनी मला फक्त जे आहे ना सांगितलं मला वॉशरूम दाखवलं कुठे येतो यानंतर तुम्ही मग भेटणार आहात का काही गोष्टी सांगणार आहात का तुम्ही म्हणतात काही चर्चा यानंतर नेहमीच भेटणार आहो सर बँके साहेब तटस्थ राहिले त्यांना सल्ला काय दिलाय का देणार असं आहे की बँके साहेब राजकारणात काही एकदम नवीन नाही रोहित पवार एवढे लहान पण नाही राहिले त्यांना कळत आहे की विकासाच्या दृष्टीनं राज्याच्या लोकांच्या कामाच्या दृष्टीने आपल्याला काय करायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे जे लोक गेले तर का गेलेले आहे त्याच्या पाठीमागची कारणं काय आहे मुंबईच्या आणि त्याच महिनाभर त्या येवला लासलगाव मतदारसंघाचे लोक तिथे रोज सगळे येऊन बसायचे सगळे सरपंच सगळे आणि त्यांना मी विचारतो मग कशासाठी भुजबळ पाहिजे काय मला काही खर्च काय येवल्याला फक्त मी भाषण करायला जायचं शिवसेनेत असताना राष्ट्रपती असताना काँग्रेस मी बघून जायचं तर त्यांचं म्हणजे काय हे खरं आहे आणि ते जे म्हणाल होते की सगळ्यात दुष्काळी तालुका आणि त्यातही अतिशय मागास तालुका डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये म्हणून विकासासाठी भुजबळ साहेब तुम्ही आम्हाला पाहिजे शेवटी मी साहेबांना सांगितलं पवार साहेबांना साहेब जुन्नरचा विकास नक्कीच झालेला आहे थोडाफार काय विकास काही कधी थांबत नाही परंतु हा येवला जो आहे नसा फारच महाग असेल तिथं काम करण्याची संधी आहे मी तिथे उभा राहते आणि मी स्वतःहून म्हणतो येवला तालुका असं येवला मतदारसंघ निवडला आणि आता चार पाच वेळा निवडून आलो आता 80,000 लाखाच्या मतांनी आगामी निवडणुकीत उभे राहिले येवल्यामधून पुन्हा आगामी निवडणुकीत उभे राहणार का पण येवल्यामधनं आपण उभे राहाल का विचारतोय मी कारण वय झाले लोक म्हणतात बऱ्याच लोकांचं वय झालं माझ्या पुतण्या जेव्हा मला सांगेल ना थांबा म्हणून एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट